2019 चं मावळतं वर्ष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांसाठी पळताभुई थोळी करणारं ठरलं. पोलिसांनी मनात आणलं तर काय होऊ शकतं हे या वर्षात मोकाच्या कारवाईनं दिसून आलं. खून, मारामारी, मटका, खाजगी सावकारी, दहशत, अपहरण अशा संघटित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी मोकाचं अस्त्र उगारलं आणि जिल्ह्यातील 11 गुन्हेगारी टोळ्यातील 135 जणांवर मोका अंतर्गत कारवाई झाली. त्यात इचलकरंजीतील नगरसेवक संजय तेलनाडे, विकी खंडेलवाल, कोल्हापुरातील सूरज साखरे, मटकाबुकी सलीम मुल्ला या प्रमुख टोळ्यांचा समावेश आहे. मोकासारखी कारवाई झाल्यामुळे अन्य गुन्हेगारी टोळ्यांनाही इशारा मिळाला. खून, मारामारी, लूट, अपहरण, खाजगी सावकारी अशा गुन्ह्यांबरोबर मटका, जुगार, दारूअड्डे चालवणाऱ्या व्यावसायिकांनी कोल्हापूर जिल्ह्यात उच्छाद मांडला होता. पैशाच्या जोरावर हे लोक सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करतात. मावळत्या वर्षात पोलिसांनी मोका कायद्याचा पुरेपूर वापर करत अशा गुन्हेगारी टोळ्यांवर अंकुश लावला. पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मावळत्या वर्षात तब्बल 11 गुन्हेगारी टोळ्यांवर मोकाची कारवाई केली. इचलकरंजी परिसरात दहशत माजवणारा नगरसेवक संजय तेलनाडे आणि त्याचा भाऊ सुनील तेलनाडेच्या कुकर्माची यादी मोठी आहे. तेलनाडेवर झालेली मोका कारवाई मावळत्या वर्षात सर्वाधिक गाजली. तेलनाडे टोळीवर मोकाच्या 2 वेळा कारवाया झाल्या, पण अजूनही तेलनाडे बंधू फरार आहेत. दहशत आणि काळ्या धंद्यातून अमाप पैसा मिळवला, पण आता पोलिसांचा ससेमेरा चुकवण्यासाठी तेलनाडेला देशोधडीला लागायची वेळ आली आहे. कोल्हापुरातील खासगी सावकार सूरज साखरेच्या टोळीतील 7 जणांवर 2019 मध्येच मोकाची कारवाई झाली. तर मटका अड्ड्यावरील छाप्यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यासह पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी कोल्हापुरातील यादवनगर इथला मटका मालक सलीम मुल्ला, त्याची पत्नी शमा मुल्ला आणि 2 भावांसह 44 जणांवर मोकाची कारवाई करण्यात आली. याच टोळीशी निगडीत कोल्हापूरचा मटका व्यावसायिक सम्राट कोराणे आणि मुंबईतील पप्पू सावला हे दोघे फरारी आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ईडीच्या मदतीनं कोराणेच्या मालमत्तेवर टाच आणायचं ठरवलंय. त्याचवेळी गोकुळ शिरगाव परिसरात वर्चस्व निर्माण केलेल्या सनी उर्फ सनत देशपांडे टोळीतील 4 जणांवर, इचलकरंजीच्या उमेश आरबोळे टोळीतील 8 जणांवर, अक्षय कोंडुगळेच्या टोळीतील 7 जणांवर, खुपरी परिसरातील विशाल उर्फ अनिल रुकनर टोळीतील 7 जणांवर, आजरा इथल्या श्रीधर शिंगटे टोळीच्या 8 जणांवर, शाहवाडी परिसरात दरोडा आणि लुटमारी करणाऱ्या अक्षय उर्फ टन्यागिरीच्या टोळीतील 5 जणांवर आणि गणेश नावलेच्या टोळीतील 2 जणांवर मावळत्या वर्षात मोका अंतर्गत कारवाई झाली. सरत्या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील 11 गुन्हेगारी टोळ्यातील 135 जणांवर मोकाची कारवाई करून पोलिसांनी गुन्हेगारांचं कंबरड मोडलं. 2019 सरत्या वर्षात मोकाच्या धास्तीनं अनेक 2 नंबरवाल्यांनी पलायन केलं, त्यामुळं सर्वसामान्य नागरिकातून समाधान व्यक्त होतंय. पोलिसांनी मनात आणलं तर काय घडू शकतं हे मावळत्या वर्षात दिसून आलंय.